जे आहे किंवा कुठून तुम्ही आमदार आणणार आता? हे बघा, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात स्वतंत्र उमेदवार उभे आहेत आणि त्याच्यामध्ये अधिकतर उमेदवार हे काँग्रेस पक्षाचेच आहेत, त्यामुळं त्या ठिकाणून आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य मिळू शकेल. आपल्या मध्य प्रदेशमध्ये जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये बीएसपी जरी पुढे असली काही ठिकाणी, कसंही करून त्या ठिकाणी सरकार निश्चितपणे बनवत. राजनाथ सिंग म्हणतात की हा मोदींचा पराभव नाही. मला या ठिकाणी राजनाथ सिंगना सांगावं लागेल की प्रचाराची कमानच मोदींच्या हाती होती. याच्यापूर्वी राज्यांच्या निवडणुकांमध्ये कधी नव्हे तेवढे पंतप्रधान कधीच उतरले नाही. ही पहिल्यांदा इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान मोदी हा थेटपणे निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उतरतो, मोठ्या प्रमाणात सभा घेतो, सर्वाधिक सभा घेतो. याचाच अर्थ हा पराभव मोदींचा पराभव आहे. धन्यवाद. होते नितीन राऊत. मैं है कांग्रेस में अहमदाबाद कांग्रेस सिटी में, मैं एक्स जनरल सेक्रेटरी था. ओके सर, तो आपकी क्या टिप्पणी है? इस बार कांग्रेस ने काफी अच्छा परचम लहराया है. अभी मैं ये कहना चाहता हूँ, इस बार कांग्रेस ने मोदी जी को अच्छी मार दे दी. राहुल जी ने बहुत अच्छा काम किया. राहुल जी की जो नेजा है, राहुल जी का जो है, उनके झंडे के नीचे पूरा चार तीन एरिया, तीन डिस्ट्रिक्ट, अरे तीन स्टेट, तीन स्टेट को अपने कवर में ले लिया कांग्रेस में, और कांग्रेस का झंडा अच्छा फैला दिया है. ये हमारे लिए, हमारे कांग्रेस जनों के लिए और पूरे हिंदुस्तान के लिए ये बहुत बड़ी चीज हुई, बहुत बड़ी जीत हुई. तो क्या मतलब पर सेंटर में इस बार आपको क्या लग रहा है? हाँ, सेंट्रल में 2019 नेम के अंदर मैं ये जरूर ये अपेक्षा रखता हूँ और